नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कर्नाळा घोटाळा केल्याप्रकरणी तुरुंगात असलेले बँकेचे अध्यक्ष आणि शेका पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. विवेक पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी पनवेल न्यायालयात गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे येथील आर्थिक शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यात अद्याप जामीन न मिळाल्याने त्यांचा मुक्काम अजून तळोजा तुरुंगातच आहे. पनवेल जिल्हा न्यायालयाने बुधवारी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यासाठी 21 ऑगस्ट ही तारीख दिली आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँकेत केलेल्या 512.50 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे येथील आर्थिक शाखेच्या ACP मीना जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. यामध्ये विवेक पाटलांसह बँकेच्या CEO अपर्णा वडके, हेमंत सुताने, संचालक भालचंद्र रामभाऊ तांबोळी, डॉक्टर आरिफ युसुफ दाखवे यांना अटक करण्यात आली आहे. तर बँकेचे संचालक सुभाष मधुकर देशपांडे, रवींद्र श्रवण चोरघे, अभिजित विवेक पाटील यांचे अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्याने ते फरारी आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने विवेक पाटील यांचा ED च्या प्रकरणातील जामीन मंजूर केला आहे. मात्र पनवेल जिल्हा न्यायालयात गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे आर्थिक शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन झाल्याशिवाय त्यांची सुटका होणार नाही. जिल्हा न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर विचार करण्यासाठी आता 21 ऑगस्ट ही तारीख पुढील सुनावणीसाठी दिली आहे. उरण येथील 22 वर्षे तरुणी यशस्वी शिंदेची वेदनादायी हत्या आणि तिच्या मृतदेहाची भयानक विटंबना करणारा क्रूर कर्मा दाऊ शेक याची 7 दिवस पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला बुधवारी पनवेलच्या न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधीशांनी दाऊद शेखला आणखी 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे 13 ऑगस्टपर्यंत दाऊद पोलिसांच्याच निगराणीत राहणार आहे. या प्रकरणात अनेक बाबींचा उलगडा होणे अजून बाकी आहे. धारदार हत्याराने यशस्वीच्या शरीरावर वार करून विटंबना करण्यात आली. त्यावेळी वापरण्यात आलेला कोयता पोलिसांना तपासांती सापडला आहे. मात्र यशस्वीचा मोबाईल अत्यंत महत्वाचा पुरावा या प्रकरणात मानला जातोय. तो शोधण्यात अजूनही पोलीस असफल ठरले आहेत. येत्या काही दिवसात दाऊद शेखकडून आणखी काय माहिती मिळते, कोणते नवे खुलासे होत आहेत याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. या योजनेत 12वी पास, ITI, पदविका, पदवी, पदव्युत्तर, शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या युवकांना प्रशिक्षणांती अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याचबरोबर त्यांना विद्यावेतन देखील मिळणार आहे. या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळांच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवारांना नोंदणी करता येणार आहे. तसेच इच्छुक उमेदवारांना 5ही प्रभाग समितीमध्ये नोंदणी करता येणार आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 12वी ITI, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवारांनी शासनाच्या लिंकवरती जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी, तसेच महापालिकेच्या 5ही प्रभाग समितीमध्ये अर्ज भरावेत असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील महिला आणि मुलींना रोजगार मिळावा, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावी, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन व्हावे आणि महिला वर्गाचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी शासनाने पिंक ई-रिक्षा योजना सुरू केली आहे. या योजनेचा गरजू महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे. या योजनेचे अर्ज 5ही प्रभाग समित्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. इच्छुक महिलांना रिक्षा चालवून आपला चरितार्थ चालवण्यासाठी अर्थसहाय्य आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना पिंक ई रिक्षा ही योजना महाराष्ट्र शासनाने लागू केली आहे. यासाठी सर्व करांसह ई रिक्षांच्या एकूण किमतीवर राज्य सरकारकडून 20% अनुदान देण्यात येणार आहे. रिक्षा खरेदीसाठी शासनाने निश्चित केलेल्या वाहन पुरवठा संस्थेला मान्यता असलेल्या बँकेकडून रिक्षा खरेदीसाठी 70% कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उर्वरित 10% रक्कम संबंधित महिलेला गुंतवावी लागणार आहे. सिडको महामंडळ नवी मुंबईतील रेल्वे स्थानकालगत
महागृहनिर्माण योजनेतून जुईनगर, खांदेश्वर, खारघर, मानसरोवर तसेच इतर ठिकाणी शेकडो घरांचे बांधकाम करत आहे. घरांचे बांधकाम पूर्ण झालेले नसतानाही स्वातंत्र्यदिनी या घरांची सोडत निघेल असा मेसेज समाज माध्यमांवर पसरवण्यात येत आहे. नागरिकांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी संबंधित व्यावसायिक या फसव्या जाहिरातीचा गैरवापर करत आहेत. नवी मुंबई सिडको सोडत 2024 असा मथळा असलेली माहिती एखाद्या अधिकृत शासकीय अर्जाप्रमाणे असलेली जाहिरात समाज माध्यमात पसरवली जात आहे. या योजनेमध्ये हक्काचे घर मिळाल्यास रेल्वे स्थानकालगत घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. याच स्वप्नांचा आधार घेऊन काही व्यावसायिकांनी समाज माध्यमांवर संबंधित महागृहनिर्माण योजनेत घर मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रियेत सहकार्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. सिडकोच्या जनसंपर्क विभागाने सोडतीची तारीख निश्चित केली नसल्याने अशा भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन केले आहे. फॅशन उद्योग विश्वात हातमाग आणि खादी कपड्याला प्रचंड मागणी वाढली आहे. हातमाग कलेतल्या भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन संवर्धन व्हावे आणि यातून नवनवीन उद्योजक तयार व्हावेत यासाठी आपल्यातील प्रत्येकाने स्वदेशी उत्पादने आणि खादीचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करावा असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी खारघरमध्ये राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात 7 ऑगस्ट 1905 रोजी स्वदेशी चळवळीने आधार दिला होता. या चळवळीचे स्मरण होऊन दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा करण्यात निर्णय 2015 साली केंद्र सरकारने घेतला. देशातल्या हातमाग विणकर समुदायाप्रती सन्मान व्यक्त करणे, त्यांच्या कलेचा गौरव आणि देशाच्या सामाजिक आर्थिक विकासात या क्षेत्राने दिलेल्या योगदानाची यथोचित दखल घेण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. या अनुषंगाने उत्तर रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या वतीने 10वा राष्ट्रीय हातमाग दिन मोठ्या उत्साहात खारघरमध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष विनाश कोळी आणि वर्षा ठाकूर यांच्या हस्ते झाले. 15वे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोहा तालुक्यातील परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले धाटाव हायस्कूल, वागळे धामणसई हायस्कूल, रायगड जिल्हा परिषदेची उडवणे आणि मुठवली या शाळेतील 350 विद्यार्थ्यांना रोहा तालुका अध्यक्ष अमित खाक यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस रोशन चाफेकर, रोहा तालुका सरचिटणीस कृष्णा बामणे, रायगड जिल्हा युवा मोर्चा चिटणीस नरेश कोकरे, रोहा युवा मोर्चा शहर अध्यक्ष अनिल घरजाळे, निखिल बोरेले, ITSL रोहा तालुका अध्यक्ष संकेत देसाई, वैभव कुलकर्णी, युवा वॉरियर जिल्हा संयोजक निलेश धुमाळ, संकेत मोरे, ऋषिकेश माने, सचिन मोरे, अमर वारंगे, रजनी शेळके, निधी तुपकर, प्रचिती ठमके, सुचिता शिंदे, शोभा मेणे, रसिका तुपकर, सोनाली तुपकर, मंगल शिंदे, भाजपचे पदाधिकारी, पालक, मुठवली धामणसई धाटाव उडदमणे शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. JNPA मधील GTI रोडजवळील हॉटेल कुलस्वामिनीच्या बाजूला असलेल्या रोडवर अवजड कंटेनर ट्रेलरची रिक्षाला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना बुधवारी घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. वारंवार उरण परिसरात होणाऱ्या अपघातामुळे उरण परिसरातील ग्रामस्थ संतप्त झाले आणि त्यांनी रस्त्यावर उतरून रास्तारोको केला. यावेळी 9 सुमारास रिक्षाचालक आकाश गजानन चौविले हे चिरनेर येथील सचिन शंकर म्हात्रे यांना JNPA दिशेने रिक्षाने घेऊन जात होते. त्यांच्या रिक्षात पाठीमागे केळवणे गावचे रहिवासी भरत रामा ठाकूर तसेच अन्य प्रवासी बसले होते. रस्त्याने जात असताना अचानक एका भरधाव जड वाहनाने रिक्षाला धडक दिली. या अपघातामध्ये भरत ठाकूर यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अन्य 2 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना नवी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यात ठिकठिकाणी महिलांवरील अत्याचारमध्ये वाढ होत असल्याच्या घटना समोर येत असल्याने महिला मुली सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने त्यांना त्वरित सुरक्षा कवच मिळण्यासाठी रायगड पोलिसांनी 112 क्रमांक डायल सेवा ही महिलांच्या मदतीसाठी ठेवून दामिनी पथक पुन्हा कार्यरत केले आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी पेण पोलिसांकडून पेण शहरातील संवेदनशील भागावर नजर केंद्रित करून कडक कारवाईच्या अनुषंगाने पावले उचलून दामिनी पथक अधिक सक्रिय करण्यात आले आहे.
पेण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या 4 महिला अंमलदारांची नियुक्ती दामिनी पथकात करण्यात आली असून यामध्ये सुप्रिया शिंदे, स्वाती पालवे, स्वरा पाटील, निवेदिता धनावडे या महिला पोलिसांचे पथक कार्यरत असून त्यांना पेट्रोलिंगसाठी अद्ययावत नवीन मोटरसायकल आणि MDT सेवा देखील पुरवण्यात आली आहे. तर पोलीस डायल 112 ही सेवा गरज भासल्यास तात्काळ मदत घ्या. तत्काळ मदत पुरवण्यासाठी दामिनी पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.